आजच्या नूतन इमारतीच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटीलजी या प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर गजाननराव एकबोटे आमचे सहकारी आमदार सिद्धार्थजी शिरोळे सौ ज्योत्स्नाताई एकबोटे श्री श्यामकांत देशमुख प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव श्री सुरेश तोडकर डॉक्टर निवेदिता एकबोटे या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित असलेल्या आमदार माधुरीताई मिसाळ ए डी जी प्रिझन अमिताभ गुप्ता डी आय जी प्रिझन स्वाती साठे आमच्या माजी आमदार ते कोल्हे माजी खासदार अमर साबळेजी मुरली अण्णा मोहोळ गणेश बिडकर श्रीनाथ भिमाले प्रसंजित फडणवीस सर्वच या सभागृहात उपस्थित असलेले मान्यवर आणि माझ्या सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेजच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी ही या ठिकाणी मला प्राप्त झाली खरं म्हणजे सरांनी जसं सांगितलं की एक चॅलेंज म्हणून प्रत्येक गोष्ट स्वीकारत कशाप्रकारे पी एज्युकेशन सोसायटी आपली प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही त्यांनी पुढे आणली आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक अतिशय अमीट असा ठसा या संस्थेचा आज उमटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे खरं म्हणजे शिक्षणाच्या आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत आत्ताच दादा पाटील यांनी अतिशय क्लॅरिटी ऑफ थॉट्सनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात आपल्यासमोर मांडणी केली आज आपली जी शिक्षण पद्धती आहे याच्यामध्ये अत्यंत झपाट्याने येत्या काळामध्ये बदल होणार आहेत आपण विसावं शतक जर बघितलं तर विसाव्या शतकामध्ये लोकांसमोरचा प्रश्न होता तो अन्यायाचा बंदिस्त असण्याचा लोकांना दाबलं जायचं लोकांवर कोणीतरी राज्य करायचं अशा प्रकारची अवस्था होती एकविसाव्या शतकामध्ये आपण लोकशाही स्वीकारली आणि लोकशाहीमध्ये आज आपल्यावर कायद्याच्या व्यतिरिक्त कुठलीही बंधनं नाहीत पण त्याचवेळी एकविसाव्या शतकामध्ये आपल्यासमोरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि विशेषतः नवीन पिढीपुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काही असेल तर तो रेलेव्हंट राहण्याचा आहे याचं कारण असं आहे की ज्या झपाट्याने आज तंत्रज्ञान बदलत आहे आपण एकोणीसशे त्र्याऐंशी साली एक एज्युकेशन पॉलिसी तयार केली आणि त्यानंतर त्यातला बदल हा दोन हजार वीस साली केला पण आता असं करून आपल्याला चालणार नाही आहे दोन हजार पंचवीसमधली आव्हानं वेगळी आहेत दोन हजार तीसमधली आव्हानं वेगळी आहेत दोन हजार पस्तीसमधली आव्हानं वेगळी आहेत ज्या प्रकारे तंत्रज्ञान अत्यंत वेगानं प्रगती करत आहे त्यातनं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देखील जर कालानुरूप योग्य बदल केले नाहीत तर शिक्षणाचं क्षेत्र आणि शिक्षण पद्धती या दोन्ही ऑप्सलिट होतील अशा प्रकारची अवस्था तयार झाली आहे आणि म्हणूनच भविष्यातलं ही आव्हानं जी आहेत ही आव्हानं ओळखून आज आपल्या पंतप्रधान महोदयांनी ही नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली की ज्याच्या माध्यमातनं एकीकडे एक्सपान्शन इन्क्ल्युजन आणि एक्सलन्स ही त्रिसूत्री तर आहेच पण त्यासोबत एम्प्लॉयबिलिटी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये ॲड झाला आहे आणि एक्सपान्शन हे याकरता महत्त्वाचं आहे की सर्वांना एज्युकेशनचा ॲक्सेस मिळाला पाहिजे ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्याला जर शिक्षण द्यायचं असेल तर एक्सपान्शन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आज आपण जर विचार केला तर आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ म्हणजे उच्च शिक्षण घेण्याच्या वयातले जे लोक आहेत त्यापैकी किती लोक उच्च शिक्षण घेतात तर तो साधारणपणे तेवीस टक्के आहे आणि आपल्याला दोन हजार पस्तीस सालापर्यंत तो पन्नास टक्क्यापर्यंत न्यायचा आहे याचा अर्थ काय आहे तर पुढच्या बारा वर्षामध्ये आजच्यापेक्षा दुप्पट विद्यार्थी हे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असणार आहेत आणि मग जर विद्यार्थी दुप्पट करायचे असतील तर तेवढं प्रशिक्षित मानव संसाधन लागेल तेवढंच इन्फ्रास्ट्रक्चर देखील ला आपल्याला लागेल आणि तशा प्रकारचे एक पूर्ण इकोसिस्टम आपल्याला तयार करावे लागेल जगाचे जे विकसित देश आहे या विकसित देशांमध्ये उच्च शिक्षण असेल तंत्रशिक्षण असेल याचा साधारण रेशो हा पन्नास टक्क्याचा आहे आणि त्या रेशोकडे आपण जाण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करतो त्यामुळे एक हे मोठं आव्हान आहे आणि त्यातलं त्या दुसरं आव्हान जे आहे ते इन्क्लुझिवनेस हे देखील एक महत्त्वाचं आव्हान आहे सर्वसमावेशकता त्याच्यामध्ये आणायची म्हणजे एखाद्या व्यक्तीजवळ संसाधनं नाही म्हणून त्याला शिकता येत नाही अशा प्रकारची अवस्था असू नये तर ज्याला ज्ञान घ्यायचं आहे आणि ज्ञान घ्यायची क्षमता आहे अशा प्रत्येकाला ते ज्ञान घेता आलं पाहिजे आणि म्हणून इन्क्ल्युझिव्हनेस हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अर्थातच आज एक्सलन्स आणि एम्प्लॉयबिलिटी या दोन गोष्टी याकरता महत्त्वाच्या आहेत की आमची महाविद्यालयं ही केवळ डिग्री देणारी सेंटर्स तयार झाली तर आपण बघतोय की अनेक वेळा बँकांच्या क्लार्कच्या नोकरीकरता जेव्हा जाहिरात निघते त्याच्यामध्ये देखील इंजिनियर असलेले डिग्री होल्डर्स हे त्या ठिकाणी अर्ज करतात आणि क्लार्कची नोकरी करायला तयार आहेत कारण शिक्षण घेतलं आहे पण त्या शिक्षणाचं खरं कौशल्य नाही आहे त्यामुळे डिग्री मिळालेली आहे पण ज्याला अप्लाइड नॉलेज म्हणतो ते नॉलेज नाही आहे आणि म्हणून एम्प्लॉयबिलिटी आणि एक्सलन्स या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्यावेळी या ठिकाणी नॅक्सचा दर्जा ए ए प्लस किंवा सी जी पी ए थ्री पॉईंट किती सिक्स सिक्स हे सांगितलं जातं हे केवळ फिगर नाही आहेत तर एक्सलन्सकडचीही वाटचाल आहे जोपर्यंत आमच्या सगळ्या महाविद्यालयांना ॲक्रेडिटेशन घेऊन आपल्या गुणवत्तेमध्ये ते सुधार करणार नाहीत तोपर्यंत तो केवळ डिग्री वाटणारी सेंटर्स एवढ्यापुरतंच त्यांच्याकडे पाहता येईल आणि म्हणूनच आता नवीन एज्युकेशन पॉलिसीने जी काही स्वायत्तता देण्याचा विचार केलेला आहे त्याचं कारणच हे आहे की तुम्ही पाय बांधून कोणालाही धावायला लावू शकत नाही आपण म्हणतो की मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्सिमम गव्हर्नन्स विद्यापीठं असतील किंवा अॅक्रेडिटेशन करणाऱ्या संस्था असतील किंवा सरकार असतील आता पुढच्या काळामध्ये यांचं काम फ्रेमवर्क तयार करणं आहे यांचं काम गव्हर्नन्स करण्याचं आहे क्वालिटी एन्श्युअर करण्याकरता ॲक्रेडिटेशनच्या प्रोसेस तयार करणं आहे आणि ज्यांना मध्ये इंटरेस्ट आहे ज्यांना चांगल्या संस्था उभ्या करायच्या आहेत अशा लोकांना पूर्ण मोकळीक मिळाली पाहिजे या दृष्टीनं नवीन एज्युकेशन पॉलिसी तयार झाली आहे पण तुम्ही सर म्हणालात हे खरं आहे शेवटी कोणालाही आपले अधिकार देताना त्रास होतो आणि एक प्रोसेस असते मग ते विद्यापीठ असेल किंवा अगदी सरकारमध्ये देखील कोणीच आपले अधिकार कोणाला द्यायला तयार नसतं त्यामुळे आज हे खरंच आहे की विद्यापीठांमध्ये जेव्हा स्वायत्त संस्था तयार करायची असेल त्यावेळी त्याच्या पायात किती बेड्या टाकता येतील किती अडथळे निर्माण करता येतील आपल्या संपत्तीतला हिस्सा चालला आहे अशा प्रकारची विद्यापीठांची मानसिकता ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पण ती विद्यापीठांना बदलावी लागेल कारण विद्यापीठं देखील ऑप्सिलिट होतील आज एक एक विद्यापीठ सातशे सातशे कॉलेजेस मॅनेज करताय मॅनेज करताय म्हणजे काय करताय त्याच्या एक्सलेन्सकडे कुठे विद्यापीठाचं लक्ष आहे त्या कॉलेजमध्ये काय घडतंय म्हणजे केवळ मला असं वाटतं की त्यांच्या टीचर्सला मान्यता देणं पदांना मान्यता देणं त्याच्यामध्ये वर्ष घालवणं ॲकॅडमिकली आपण किती इनपुट देऊ शकतो आहोत आणि म्हणून हळूहळू महाविद्यालय कॉलेजेस स्वायत्त होणं आणि स्वायत्त झाल्यानंतर त्यांना स्वैराचार करता येऊ नये म्हणून ॲक्रेडिटेशनचा फ्रेमवर्क हे मजबूत असणं अशा प्रकारच्या या व्यवस्थेतनं आज आपण आपली शिक्षणाची व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात पुढे नेतो आहे आज आपल्याला कल्पना आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी शिक्षण क्षेत्रामध्ये देखील अतिशय मूलभूत अशा प्रकारची क्रांती केली आहे आणि सगळ्याच क्षेत्रात केली आहे आणि जग इतकं वेगानं बदलतं आहे आज आपण सस्टेनेबिलिटीच्या गोष्टी करतो पुढच्या काळामध्ये सगळे उद्योग जे आजपर्यंत आपण करत होतो ते बदलणार आहेत ते सस्टेनेबल उद्योगांकडे जाणार आहे त्याची टेक्नॉलॉजी बदलणार आहे त्याचे इथोज बदलणार आहे आज साधा आपण ट्रान्सपोर्टेशनचा सा विचार केला तर आपण कदाचित दोन हजार तीस सालापर्यंत सत्तर टक्के ऐंशी टक्के पब्लिक ट्रान्सपोर्ट हा आपला ई व्हीवर जाईल इलेक्ट्रिक व्हेकलवर जाईल किंवा अल्टरनेट सोर्सेसमध्ये जाईल त्यामुळे या वेगानं होणाऱ्या बदलाला कॅप्चर करावं लागेल आणि त्याला अनुरूप अशा प्रकारचं मानव संसाधन निर्माण करण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या कराव्या लागतील त्या प्रकारचे कोर्सेस उभे करावे लागतील आणि म्हणून लर्न अनलर्न अँड ली रिलर्न अशा प्रकारची जी त्रिसूत्री आहे म्हणजे शिकावं लागेल शिकलेलं विसरावंही लागेल आणि नव्याने शिकावंही लागेल अशा प्रकारची त्रिसूत्री श स्वीकारल्याशिवाय भविष्यातल्या आव्हानांचा सामना आम्ही करू शकणार नाही आज इतक्या मोठ्या प्रमाणात डिजिटल प्लॅटफॉर्म्स तयार झाले आहेत परवा एक स्टार्टअप माझ्याकडे आलं होतं त्यांनी ट्वेंटी फोर बाय सेवन त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून दिला आहे की ज्याच्या माध्यमातनं म्हणजे तुम्हाला एलेक्साची वगैरे हो आवश्यकता नाही आहे कारण एलेक्सा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कन्व्हर्सेशन आहे ते पण तुमचं ॲक्च्युअल शंकांचं समाधान त्या ठिकाणी होऊ शकत नाही पण या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता अशा प्रकारच्या स्टार्टअप्सच्या माध्यमातनं अर्ध्या रात्री देखील त्या शिक्षकाला तुम्ही इंटरॅक्ट करू शकता आपली क्वेरी त्यांना देऊ शकता आणि अर्ध्या रात्री ते तुम्हाला उत्तर देखील त्याचं देतात आमच्या माधुरीताई या ठिकाणी बसल्या आहेत त्यांच्या कन्येने देखील अतिशय चांगला एक प्लॅटफॉर्म हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे की ज्या माध्यमातनं आपल्याला ही स्केलेबिलिटी जी आहे ती वाढवता येईल ॲक्सेसिबिलिटी वाढवता येईल कारण इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं इतक्या कमी काळात कदाचित शक्य होणार नाही पण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमुळे आपण ही स्केलेबिलिटी वाढवू शकू आणि सगळ्यांना सगळं कंटेंट त्या ठिकाणी तयार ते करून आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपण जे काही आवश्यक आहे ते ज्ञान लोकांपर्यंत पोचवू शकू आणि अशा या सगळ्या स्पर्धेमध्ये पीईने ज्या प्रकारे एक आपलं स्थान निर्माण केलेलं आहे मला असं वाटतं की निश्चितपणे देशाच्या या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये या परिवर्तनाच्या अवस्थेमध्ये ज्या संस्था दीपस्तंभासारखं का काम करतायत आणि पुढेही करतील त्यातली एक संस्था म्हणजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे हे निश्चितपणे या ठिकाणी सांगावं लागेल आणि म्हणूनच आपण एक बोटे सर अशाच प्रकारे नवनवीन आव्हानं या ठिकाणी घेत राहा या क्षेत्रामध्ये असंच उत्तम कार्य करत राहा आजच्या परिस्थितीमध्ये मानव संसाधन निर्मित करणं ही सगळ्यात मोठी देशसेवा आहे त्यामुळे ती देशसेवा तुमच्या हातून घडत राहावी अशा प्रकारची ईश्वराला प्रार्थना करतो या नूतन इमारतीकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांनी याच्या बांधकामामध्ये सहाय्य केलं अशा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि नूतन इमारतींचं विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांच्या प्रती लोकार्पण झालं असं या ठिकाणी घोषित करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र